की मुंबई या शहरामध्ये कुठंतरी एक सोन्याचा हंडा लपलाय आणि तो आपला शोधायचा आहे. ते कुणी सांगितलं, कसं सांगितलं, का सांगितलं हे आपल्या तरी सांगता येणार नाही. आणि तो सोन्याचा हंडा जो कथित माहितीवर आपल्याला शोधायचा आहे, तो शोधत असताना आपली कशी धडपड होईल अशा प्रकारचं इन्व्हेस्टिगेशन आता सुरू आहे. ज्यांच्यामुळे मंत्री झाले त्यांच्यावरच ते आक्षेप घेतात. अजितदादांची सुद्धा एन्क्वायरी झाली होती, बीजेपीच्या अनेक नेत्यांची एन्क्वायरी झाली होती. बीजेपीमुळे आणि अजितदादांमुळेच ते मंत्री आहेत ना. आज आपल्या सर्वांना माहिती आहे, ईडी विभागाच्या अंतर्गत जी माझी एन्क्वायरी चालू आहे, आज दुसऱ्यांदा ईडी कार्यालयामध्ये मी गेलो होतो. त्याबद्दलचे काही जर प्रश्न आपल्या सर्वांना असतील तर त्याच्यावर चर्चा करण्यासाठी आपण ही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे. पण आता माझ्याबरोबर सुनीलराव असतील, चव्हाणताई असतील, रवींद्र भाऊ असतील, तसंच जाधवताई असतील, रवी असतील, पंकज नाना असतील, विकासराव लवांडे असतील, सर्वच पदाधिकारी, क्लायंट असेल, तर इतरही सर्व पदाधिकारी आज इथं उपस्थित आहेत. सकाळी 1 सुमारास ईडी ऑफिसला मी गेलो होतो. 24 जानेवारीला जे डॉक्युमेंट मला मागण्यात आले होते, जी माहिती मला मागण्यात आली होती, ते सर्व गोष्टी घेऊन मी आज ईडी ऑफिसला पोहोचलो. फाईल आणि कागदपत्र तिथं दिल्यानंतर त्यांनी काही प्रश्न विचारले, बरेच प्रश्न होते. त्या प्रश्नांना उत्तर देण्याचं काम मी तिथं केलेलं आहे. काही नवीन प्रश्न आले ते आपल्या ऑफिसपर्यंत आम्ही पोहोचू असं मी जेव्हा त्यांना विचारलं, त्यांनी मला सांगितलं येत्या 8 तारखेला आपल्या ऑफिसमधून कुणालाही तुम्ही पाठवा आणि ते सर्व कागदपत्र तुम्ही 8 तारखेला द्या, ते आम्ही बघू आणि बघितल्यानंतर परत एकदा आपल्याला कधी बोलवायचं हे नक्की आम्ही तुम्हाला सांगू. आजची एक चांगली गोष्ट एवढीच आहे की आता मला तुमच्या सर्वांशी बोलता येते. आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर ही एन्क्वायरी एमएससी बँक मधून जे काही ट्रान्झॅक्शन झाल्या होत्या, तिथं असणारे जे सर्व डायरेक्टर त्या काळातले 2010 अलीकडच्या काळातले म्हणजे आधीच्या काळातले, त्यांनी ज्या पद्धतीचं काम तिथं केलं त्याच्यावर काही लोकांनी आक्षेप घेतला. एमएससी बँक यांनी त्यांना जे काही लोन दिले, काही कारखान्यांना लोन दिले जे एनपीए झाले, त्याच्याबद्दल आक्षेप घेतला गेला होता. ज्या कारखान्यांना लोन दिले गेले होते आणि त्या लोनची परतफेड झाली नाही म्हणून त्या कारखान्यांच्या विरोधात एक पीआयएल केलं गेलं होतं. या अख्ख्या पीआयएलमध्ये माझं नाव, माझ्या कंपनीचं नाव कुठेही नाहीये. त्याच्याचबरोबर या पीआयएलवरच ईओडब्ल्यूनी कारवाई केली, इन्व्हेस्टिगेशन केलं, 2 केलं. ईओडब्ल्यूचे जे इन्व्हेस्टिगेशन असतं ते महाराष्ट्र पोलीस यांच्या अंतर्गत येतं. अतिशय सखोल पद्धतीने हे इन्व्हेस्टिगेशन केलं जातं.
आणि एक दोन दिवसामध्ये इन्व्हेस्टिगेशन होत नाही तर याला अनेक महिने आणि वर्ष हे लागतात. आणि मग सगळ्या बाजूने बघितल्यानंतर तुम्ही जर बघितलं असेल 19 तारखेला मला ईडीचं समन्स झालं आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी ईओडब्ल्यूनी ती जी काही इन्व्हेस्टिगेशन आहे त्याचा क्लोजर रिपोर्ट हा हायकोर्टामध्ये दिला. क्लोजर रिपोर्टचा अर्थ काय तर या केसमध्ये कुठेही आम्हाला चुकीचं झालंय असं वाटत नाही अशा प्रकारचा तो क्लोजर रिपोर्ट असतो. जर चुकीचे एखादी गोष्ट त्याच्यामध्ये झाली असेल तर क्लोजर रिपोर्ट होत नाही. मी मीडियाचे आभार व्यक्त करतो की 1-2 दिवसापूर्वी आपल्याला याबद्दलची माहिती कळाली आणि ती तुम्ही मीडियामध्ये दाखवली. खरं तर याबद्दल मला माहीत नव्हतं आणि खोलात गेल्यानंतर वकिलांशी बोलल्यानंतर त्यांनी मला ईओडब्ल्यू काय कशी कारवाई करते याचा अंदाज मला होता कारण का आमची कारवाई झाली. पण क्लोजर रिपोर्ट काय असतो याबद्दलची माहिती घेतल्यानंतर त्यांनी त्यावेळेस मला क्लोजर रिपोर्ट कशा पद्धतीने कधी फाईल केला जातो हे त्यांनी सांगितलं. पण तसं बघितलं तर ज्याच्यामुळे ही केस ईडीने घेतली ती तशी बघितली तर ईओडब्ल्यूच्या क्लोजर रिपोर्टमधून संपते. पण काही ठराविक प्रक्रिया ही पुढे चालू राहते जी अजून चालू आहे. कोर्ट ते क्लोजर रिपोर्ट एक्सेप्ट करतो आणि मग त्यानंतर ज्याली पीआयएल केली त्यांच्याकडनं काय गोष्टी ऐकून घेतल्या जातात हे जी काय प्रक्रिया ती प्रक्रिया आहे. पण ईओडब्ल्यूने क्लोजर रिपोर्ट सबमिट केला त्याचा अर्थ महाराष्ट्र सरकारला महाराष्ट्राच्या पोलिसांना आणि स्वाभिमानी महाराष्ट्रामध्ये असणारे पोलीस अधिकारी आणि ते जे काही ईओडब्ल्यू विंग आहे जी देशामध्ये नावाजलेली विंग आहे त्यांना तरी या केसमध्ये काही तथ्य नाही असं वाटतं. हे सरकार आमचं सरकार नाही. हे सरकार आमच्या विरोधातलं सरकार आहे. आम्ही विरोधामध्ये आहोत आणि विरोधात असताना सुद्धा या सरकारने आणि ईओडब्ल्यूनी हा रिपोर्ट फाईल केला त्याच्यावरनं बऱ्याच काही गोष्टी आपल्याला कळतात. इन्क्वायरी आता चालू आहे. इन्क्वायरीच्या मध्ये काय प्रश्न विचारले हे मला आपल्या सर्वांना सांगता येणार नाही. पण एकच तुम्हाला सर्वांना सांगतो की आता जर मी तुम्हाला सांगितलं की मुंबई या शहरामध्ये कुठेतरी एक सोन्याचा हंडा लपलाय आणि तो आपला शोधायचा आहे ते कुणी सांगितलं कसं सांगितलं का सांगितलं हे आपल्या तरी सांगता येणार नाही. आणि तो सोन्याचा हंडा जो कथित माहितीवर आपल्याला शोधायचा आहे तो शोधत असताना आपली कशी धडपड होईल अशा प्रकारचं इन्व्हेस्टिगेशन आता सुरू आहे. कुठेतरी ह्याला बोलायचं झालं तर मेन मुद्दा बाजूला राहिला पण एकदा इकडे जा एकदा तिकडे जा अशा प्रकारचं काही गोष्टी तिथं सुरू आहेत. पण तरी सुद्धा मी आपल्या सर्वांना एकच सांगतो अधिकारी त्यांचं काम करतायत. अधिकारी कुठेही चुकतायत चुकलेत असं मी म्हणणार नाही. अधिकारी हा अधिकारी असतो ते त्यांचं काम करतात आणि या देशाचा स्वाभिमानी नागरिक म्हणून जे काही सहकार्य आपल्याला करायचे ते मी तिथं करत आहे. जे काही डॉक्युमेंट द्यायचे ते तिथं देत आहेत. येत्या काळामध्ये या इन्क्वायरीतून काय होईल कसं होईल हे आज तरी आपल्याला सांगता येणार नाही. फक्त एक गोष्ट प्रामाणिकपणे इथं सांगतो मी कुठेही काय चुकीचं केलेलं नाही. मी आधी व्यवसायामध्ये आलो नंतर राजकारणात आलो. काही लोक राजकारणात आधी आली आणि मग व्यवसायामध्ये आली आणि व्यवसायामध्ये आल्यानंतर त्यांना आर्थिक ताण कधीही पोचलेला नाही. आर्थिक अडचण कधीही आलेली नाही. मला काय अडचण आली काय संघर्ष करावा लागला हा मला माहित आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये यातून मी नक्कीच बाहेर निघेल असा विश्वास माझ्यासारख्याला तिथं वाटतो. इन्क्वायरीला मी फेस करेल सातत्याने. आपल्या सर्वांना ज्या काही गोष्टी सांगायच्या ते मी सांगेल. पण याच्यामध्ये अजून एक गोष्ट मी तिथं सबमिट केली
ते म्हणजे एक पत्र सबमिट केलं. त्या पत्रामध्ये काय लिहिलं होतं, तर काही यूट्यूब चॅनल, रंगीबेरंगी विचाराचे यूट्यूब चॅनल, काही माहिती नसताना सुद्धा उगाच हवेत उड्या मारत चांदण्या तोडण्याचा प्रयत्न ते तिथं करत आहेत. आणि त्या एका रंगीबेरंगी यूट्यूब चॅनलवर माझ्याबद्दल जे काय बोललं गेलं ते बोललं गेलं, त्याच्या खोलामध्ये मी जाणार नाही, जे काय आहे ते खोटं आहे. पण त्या चॅनलमध्ये त्या युट्यूबच्या प्रमुखाने असं सांगितलं की ईडीला आणि ईडीच्या अधिकाऱ्यांना कुठंतरी माहिती ही पत्रकारांकडे दिली जाते. आणि त्याच्यात अजून एक महत्वाची गोष्ट सांगण्यात आली होती की ईडीचे अधिकारी आणि मीडियाच्या काही लोकांमध्ये संबंध असल्यामुळे माहितीची देवाणघेवाण तिथं होत असते. मला हे वाईट वाटलं, माझ्याबद्दल बोललं गेलं त्याचं वाईट वाटलं नाही, पण एवढी प्रतिष्ठित असणारी जी एजन्सी ज्याला आपण ईडी म्हणतो, याच्याबद्दल अतिशय खालच्या पातळीवर जाऊन खोट्या पद्धतीची माहिती काही युट्यूब चॅनलवर काही कथित पत्रकार देत आहेत. इथं आलेले जे आपण सर्वजण आहात, आपण प्रतिष्ठित आहात, त्यामुळे मला आपल्याबद्दल कुठेही दुमत नाही. तुम्ही जी माहिती देत असता, जी आजपर्यंत मी बघितलेली, त्याच्यामध्ये कुठेही चुकलंय असं मी म्हणणार नाही. पण हे जे काही कथित जे काही युट्यूब चॅनल आहे त्यांच्या विरोधातली तक्रार ही मी ईडीला दिली. पण ती कशासाठी दिली, की ईडीचं नाव हे पत्रकार खराब करतायत, त्यामुळे ईडीला या बाबतीतली काळजी घ्यावी, अशा प्रकारचं पत्र मी तिथं दिलेलं आहे. त्यांनी त्याच्याबरोबर युट्यूब चॅनलची एक लिंक सुद्धा मी पेनड्राईव्हवर दिलेली आहे. त्यांनी हे जेव्हा ऐकलं ते तसे बघितले तर त्या बाबतीत खूप चिडलेले आहेत. त्यामुळे याबद्दल लगेच आम्ही कारवाई करणार नाही, पण आमचं एक वेगळं विंग असतं, त्याबद्दल त्या विंगकडे आम्ही ती माहिती दिल्यानंतर त्या पत्रकारावर लक्ष ठेवलं जाईल. आजपर्यंत त्यांनी काय लिहिलं, किती खोटं लिहिलंय, कसं लिहिलंय, त्याबद्दलची माहिती दिली जाईल. ती लिंक अजून ठेवायची का नाही ठेवायची तो त्यांनी तिथं निर्णय घ्यायचा. पण याच्या पुढे अशी कुठेही गोष्ट होणार नाही, खोट्या प्रकारची माहिती दिली जाणार नाही, याची दक्षता आम्ही घेऊ असं आम्हाला ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. इथंच काही दिवसांपूर्वी जेव्हा प्रेस कॉन्फरन्स झाली होती, त्यावेळेस मी असंही सांगितलं होतं की नेत्यांनी सुद्धा बोलत असताना माझ्याबद्दल थोडस सांभाळून बोला. एका नेत्यांनी चुकून का होईना, कसं का होईना, तिथं चुकीच्या बद्दलची माहिती नाही तर माझ्याबद्दलचं वक्तव्य केलं. आणि मग आमच्या वकिलांनी त्यांच्यावर तिथं कारवाई केली, आपण सर्वांनी बघितली. त्यामुळे याच्यामध्ये कुणीही राजकीय श्रेय घेण्यासाठी, माझं नाव खराब करण्यासाठी, आदरणीय पवार साहेबांचं नाही तर कोणाचंही नाव खराब करण्यासाठी उगाच खोटी माहिती देऊ नये आणि हवेत कुणी बोलू नये, राजकीय पतंग तर कुणी तोडू नये, एवढीच विनंती आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी करतो. त्याच्याच बरोबर या व्हिडिओ कॉन्फरन्सचं औचित्य साधून महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये तिथे असणारे आमचे सर्व पदाधिकारी, जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, तिथे असणारे सर्व नागरिक, सर्व फ्रंटल सेलचे पदाधिकारी यांनी सगळ्यांनी मिळून महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या वतीने महाराष्ट्राच्या लोकांसाठी जे महत्वपूर्ण असणारे मुद्दे याच्यावर आज कुणी बोलत नाही सरकारमधलं, त्यासाठी आणि जे बोलतात म्हणजे आम्ही बोलतो त्यामुळे आमच्यावर कारवाई केली जाते, यासाठी प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये आंदोलन केलं, त्यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीने आभार व्यक्त करतो. सोशल मीडिया, फोन याच्यातून सुद्धा अनेक लोकांनी सांगितलं की आम्ही तुमच्या बरोबर आहोत. इथं आलेले सर्व जे कार्यकर्ते नागरिक आहेत त्यांचं सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो, पदाधिकाऱ्यांचा आभार व्यक्त करतो. जयंत पाटील साहेब इथं येऊन गेले, शशिकांतजी शिंदे साहेब येऊन गेले, अनिल देशमुख साहेब इथं येऊन गेले, जितेंद्र आव्हाड साहेब इथं येऊन गेले, तसंच सर्वच नेते इथं गेले, सुनील बाबू भुसारा दिवसभर इथं आहे, सर्व पदाधिकारी आहेत, त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी ताकद लढण्याची मला दिली. आदरणीय पवार साहेब, सुप्रियाताई, त्यांचं कर्तव्य दिल्लीत बसून एक खासदार म्हणून ते तिथं करत आहेत, महाराष्ट्राचा आवाज तिथं मांडत आहेत. इथं प्रतिभा आजी आल्या, माझी पत्नी आली, माझे वडील आले, माझी बहीण रेवती आली, त्यांचं मी आभार व्यक्त करणार नाही, पण ते इथं आले, त्याच्यातून मला एक प्रेरणा ताकद मिळाली, त्यामुळे सगळ्यांचेच आभार. आणि आपल्याला याबाबतीत जर कुठला प्रश्न असेल
तो तुम्ही केला तर मी त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. धन्यवाद. आता तुम्ही म्हणाला असं काही चॅनल पाटील म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की जर गडबड घोटाळा किंवा काहीतरी असल्याशिवाय ती तपास यंत्रणेची आहे ती चौकशी करत नाही, नक्की या प्रकरणात काहीतरी असेल, त्याशिवाय रोहित पवारांना बोलवत गेलं नसतं. कुणी सांगितलं? मंत्री अनिल पाटील यांचं. आश्चर्य बघा ना, ज्यांच्यामुळे मंत्री झाले त्यांच्यावरच ते आक्षेप घेतात. अजितदादांची सुद्धा एन्क्वायरी झाली होती, बीजेपीच्या अनेक नेत्यांची एन्क्वायरी झाली होती. बीजेपीमुळे आणि अजितदादांमुळेच ते मंत्री आहेत ना. मग एन्क्वायरी केव्हा होती ते म्हणतात की काही चुकलं असेल तर एन्क्वायरी होते, म्हणजे ते अप्रत्यक्षपणे त्यांच्याच नेत्यांबद्दल बोलतायत हे तुम्ही कुठेतरी समजून घ्या. कबुली देतात असं म्हणावं लागेल. मनी लॉन्ड्रिंग हा विषय माझ्या बाबतीत येतच नाही. लांब लांब पर्यंत माझा आणि मनी लॉन्ड्रिंगचा कुठेही तिथं प्रश्न येत नाही. माझी एन्क्वायरी कशावर सुरू झालेली आहे की एमएससी बँकेचे डायरेक्टर बँक तसंच ज्यांनी लोन घेतलं त्यांच्यामध्ये जर गैरव्यवहार झाला असेल, ज्याचं माझं नाव नाही, डायरेक्टरच्या वेळेस मी कारखाना घेतला नाही, तिथं प्रशासक होतं तेव्हा मी कारखाना घेतला, अशा परिस्थितीमध्ये माझी या बाबतीतली एन्क्वायरी चालू आहे. मनी लॉन्ड्रिंगची माझी एन्क्वायरी चालू नये. आणि मनी लॉन्ड्रिंग जर ते शोधत असतील तर ते फक्त शोधत राहतील, त्यातून त्यांना काही मिळणार नाही. मराठीचे दोन प्रश्न जर असतील तर ते घेतो, मग मी हिंदी घेतो. लवाजावा हा मी गेला असं कसं म्हणता येईल? प्रेमाने आदराने लढण्यासाठी हे कार्यकर्ते इथं आले असतील तर भाजपसारखं आमचं नसतं की गाडी द्या पैसे द्या लोक बोलवा. हे प्रेमाने आलेले लोक आहेत आणि ज्यांची ताकद म्हणजे प्रेमाची ताकद आहे. युओडब्ल्यू कडे ते गेले, त्यांनी सहकार्य केलं, हे चांगलं आहे. त्यांनी जसं सहकार्य केलं तसं मी सहकार्य करतोय. युओडब्ल्यूला सहकार्य केलं, सीआयडीला सहकार्य केलं, इन्कम टॅक्सला सहकार्य केलं, एक्साईजला सहकार्य केलं, त्याच्याचबरोबर ईडीला सहकार्य केलं. आता सहकार्य करण्याचं अजून काय राहिलं माझ्याकडनं हे कुठेतरी. आता बघ, प्रदूषण एन्क्वायरी केली, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीत मी सहकार्य करतो. त्यामुळे ते जे बोलतात ते मी करतो, मी कुठे घाबरत नाही, लवाजवा नाही. आता त्यांच्यावर जेव्हा कारवाई झाली, त्यांचे कार्यकर्ते नागरिक त्यांच्या सपोर्टसाठी आले नाही, हे दुखणं त्यांना जर असेल तर त्यांना मी काय करणार? बघा, याबद्दलची तुमच्यापर्यंत माहिती आली ती चांगली गोष्ट आहे. ती कशी आली आता हे आपलं थोडंसं बघावं लागेल. पण तुम्ही जो प्रश्न मला विचारत आहात ते जर खरं असेल आणि ईडीले हा जर मला प्रश्न विचारला असेल त्याचं उत्तर माझं असं असेल की सारफेसी ऍक्टच्या अंतर्गत बँकेने तो कारखाना विकलेला आहे. तो विकत असताना बँकेने एक व्हॅल्युएशन केलं असतं आणि त्या व्हॅल्युएशनच्या खाली जाऊन आपल्याला विकायचं नसतं, त्याच्या वर जाऊन विकायचं असतं. बँकेने जे व्हॅल्युएशन दिलं त्याच्या वर जाऊन मी विकलेला आहे. बँकने व्हॅल्युएशन काय केलं, का केलं हे जाऊन बँकेला विचारा ना, मला कशाला विचारताय? त्यामुळे या बाबतीत तिथं कुठेही डायरेक्टर नव्हते, तिथं प्रशासक होतं. त्यामुळे जर बँकेला जर ईडीला काय विचारायचं असेल आणि हा प्रश्न ईडीने जर मला विचारला असेल तर मी हेच उत्तर दिलं असतं. तुम्ही बँकेला जाऊन मला विचारू नका, जाऊन डायरेक्ट बँकेला विचारा. नाही, मला हे बघा, याच्या आधी सुद्धा अनेक लोकांनी माझ्या विरोधात बरंच काही बोललेलं आहे. पण आता ही ईडीची कारवाई आहे. ईडी कोणाला काय सांगत नाही, मी कोणाला काय सांगत नाही. आज कुठले प्रश्न घेतलेत, कसे घेतले, मी जर सांगत नसेल मी कसा सांगेल? मग ईडी सुद्धा सांगत नसेल तर मग काही पत्रकारांपर्यंत ती माहिती कशी पोहोचते असा माझा प्रश्न आहे. आता त्याच्यामध्ये जो कथित रंगीबेरंगी जो चॅनल आहे त्याला असं सांगितलंय की ईडीचे अधिकारी मुद्दामून काही मीडियाच्या लोकांबरोबर नातं ठेवतात, रिलेशन ठेवतात आणि माहिती पुरवतात.
माझा आक्षेप माझ्याबद्दल बोलले याच्यावर नाही. माझा आक्षेप आहे ईडी एवढी मोठी संस्था आहे, ईडीची बदनामी काही पत्रकार युट्यूब चॅनलच्या माध्यमातून करतात हे मला पटलं नाही. आणि हे मी त्या ईडीच्या कार्यालयामध्ये तिथे असणाऱ्या अधिकाऱ्यांना निदर्शनात आणून दिलं. आणि ते जेव्हा गोष्ट त्यांनी बघितली ऐकली ते सुद्धा कुठेतरी चिल्ल्यासारखे वाटले. तसा प्रश्न आला नाही आला हे मला खर तर इथं सांगता येणार नाही. पण एकच सांगतो की तुम्ही म्हणता जसं एक तपास यंत्रणा म्हणते कारवाई झाली नाही, कारवाई जी झाली ती चुकीची झाली, त्याच्यामध्ये काही चुकीचं झालेलं नाही. आणि दुसरी तपास यंत्रणा जर माझा तपास करत असेल तर ह्याच्यामध्ये संभ्रम हा तपास यंत्रणेमध्ये झालाय असं मी म्हणणार नाही, सामान्य लोकांमध्ये झालेला आहे. सामान्य लोक आता प्रश्न विचारायला लागलेला आहे की एका तपास यंत्रणेने ते सुद्धा विरोधात असणाऱ्या आमदाराच्या विरोधातली केस जर तिथं क्लोजर रिपोर्ट फाईल केला असेल तर मग ही प्रक्रिया नाही तर ही कारवाई पुढे का चालू ठेवली असं सामान्य लोक तिथं बोलत आहेत. आणि अजून एक सामान्य लोक प्रश्न करत आहेत की या मोठ्या भल्या मोठ्या यादीमध्ये अनेक इतर लोकांचं नाव आहे, रोहित पवारांचं डायरेक्ट नाव सुद्धा नाही, तर मग रोहित पवारावरच का कारवाई केली जाते, बाकीच्या या मोठ्या नेत्यांवर का कारवाई केली जात नाही.